कोरोना संकटामुळे मागील 6 वर्षापासून शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थी आता घरात रमले असून ते शाळा अभ्यास यापासून बरेच दूर गेले आहेत. दरम्यान आता चालू सत्रापासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शाळेत ते कंटाळू नये, शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी, सोबतच त्यांच्या ज्ञानात भर पडून दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 342 वर्ग खोल्यांची बाला पेंटिंग अंतर्गत रंगरंगोटी करण्याचा उपक्रम सुरू केलाय. यासाठी जिल्ह्यातील 342 वर्ग खोल्यांची निवड करण्यात आली असून यासाठी 1,02,60,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. शाळा परिसर स्वच्छ, नीटनेटका, इमारती चित्रयुक्त आणि शालेय माहितीने सुशोभित असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बोलक्या परिसरातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच मूल्य शिक्षण आणि व्यवहार ज्ञानही मिळतं. यातून त्यांची प्रगती आणि ज्ञानात भर पडते. हा उद्देश समोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले असल्याची माहिती दिली आहे. शैक्षणिक बाबतीत बघितलं आपण तर मुलं ज्या वातावरणामध्ये शिकतात, ज्या वर्गामध्ये बसतात, तो परिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर, आकर्षक पाहिजे. आणि तो जर चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यावर एज्युकेशन कंटेंट रंगवले तर मुलांना ते आनंददायी पण वाटतं आणि त्यांना शिकायलाही पण मिळतं. तर या पार्श्वभूमीवर आपण जिल्हा वार्षिक योजनेमधून आपल्याला वर्ग खोल्यांसाठी जे निधी मिळतो त्याच्यामध्ये दरवर्षी काही प्रमाणात बचत होते. तर आम्ही असं ठरवलं की ही बचत आपण या कामासाठी वापरू शकतो. अत्यंत रिझनेबल दरामध्ये कमी पैशात खूप चांगल्या पद्धतीने काम आपण करू शकतो. तर त्या पार्श्वभूमीवर आपण आम्ही 19, 20, 21 आणि 21-22 अशा 342 वर्ग खोल्यांचं काम आपण चालू केलेलं आहे. ते ऑलमोस्ट आता संपत आलेलं आहे. तर यामध्ये आम्ही एज्युकेशनल कंटेंट या शाळांमध्ये, शाळांच्या भिंतीवर, व्हरांड्यामध्ये अशा पद्धतीने रंगवतोय की त्या शाळा खूप आकर्षक दिसतात आणि त्यामधून मुलांना खूप काही शिकायला मिळत आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागानं नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आम्हाला निधी दिला, त्यामध्ये पण आम्ही आदिवासी क्षेत्रातल्या 28 शाळा आपण पूर्णपणे कव्हर करतोय. आणि यापुढे आपण DPC मधून ज्या काही वर्ग खोल्या बांधू त्या आपण बाला म्हणजे बिल्डिंग एज अ लर्निंग टूल, लर्निंग एड, तर अशा पद्धतीनेच करणार आहोत. त्यामुळे आपल्या खूप स्वच्छ, सुंदर शाळा अशा असतील आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल असा मला विश्वास वाटतो.